नमस्कार, हाँ सूर्यकांत चोडणकर, गोयचो आवाज। आज येला तुळसकळवाडी ह्या ठिकाणी आणि पळवू शकता तुळसकळवाडी कशा प्रकारे जे काम चाललेले असा, झाडाची कत्तल झाडांची कशा प्रकारे करण्यात येतात ती पळया। ही तुळसकळवाडी आणि ह्यासाठी ह्या ठिकाणी झरो असा बऱ्या प्रमाणे आणि हांगासले उदक पियातात लोक, ते तुमकां दाखयता। आणि झरो बुजोवपाचे काम चालू आहा, त्याच्यात माती उडयल्ली आहा थंयच। हे पळया, झरो जो आसा बुजोवपाचे काम चालू आसा, हे सगळे नष्ट जावपाच्या मार्गार आसात। आणि ज्या प्रमाणे लोकांक ह्या लोकांक हांगासर सपोर्ट जाय तसो सपोर्ट मेळना। हे पळया, हय तो तुमकां दिसता तो झरो आसा, तो आतां फातर उडयला ते पळय। हे झरे हांगासरले उदक पियातात लोक। हो आतां बंद वाट बंद केल्या तरी सुद्दां उदक आपले वाट काढून भोवता उदक ते। आणि ही झाडां उपळून उडयल्ली ती, आणि ह्याच्या पोना जी झाडां आसात ती भितर घातलेली आहा, मुनात जी असतात ती भितर आसात, त्याचेर माती उडयल्ली आसा। हे हांगासर हे पळया बऱ्यापैकी झाडां, माड, परत सायले, काजी असे हे झाडां, आंबे, ह्या झाडांनी खंय नंबर खंयच दिसचो ना तुमकां। नंबर असलो जाल्यार एका दोगा झाडांक असता, पण हांगासर बाकीचे जी झाडां मारली वयता ती झाडांक नंबर नसता। हे मोठ्या प्रमाणान हेंची कामां चालू आसात। स्टॉप नोटीस घातल्या, पण ते स्टॉप कोर्टा थ्रू कामां स्टॉप दवरूंक जाय आसली, ती दवरली ना। खरी आमी कसलेय काम हे कितें करूंक गेले जाल्यार पयली आमकां स्टॉप करूंक सांगतात। जो पर्यंत निर्णय येना तो पर्यंत स्टॉप दवरूंक सांगतात, पण ते अशें ना हांगासर। हांगासर तशें ना, हांगासर स्टॉप केल्लेच ना। कोर्टाचे निर्णय येतात ते वेगळे, ते त्यांना हा भाई तुमचं नाव सांगा। लाडू तुळसकर। एक मिनिट, हा लाडू तुळसकर। आणि हे आता तुमच्या हंगासर हे असं झाडा हे घर हे असा जमीन असा? ही का ही आमची तुमची जमीन आणि ही आमची। अच्छा, मग आता तुम्ही किती कंप्लेंट वगैरे झाली आहात? तुमचे सगळे झाले असा कोर्टा थ्रू? हय। आणि कोर्टान नोटीस काढून ना त्यांच्यानी स्टॉप करा काय करू ना? आणि किती आणि किती काजी वगैरे माड तुमचे? सागवान जवळजवळ 34 सागवान आहे माझा, 34 झाडा। हा हा, त्याशिवाय हे काजी हो दोन तुमचे दोन सागवान असे दोन चार भिंडी असले सगळा मारले। अच्छा, पण ते आता तुमका सागवान जर कापला त्याचा काय लाकूड दिला तुमका? ना ना, एक काही लाकूड देऊ ना, पुरून टाकल्याने ते बघा ते बाकी होती ओढली ना आडवी आहे ते बघा बघा सगळे चका चिडो केल्याने। हा, ती सागवानची जी मुना असत ती उडवली सकाळ उडली। हा, आता मोपा तुळसकळवाडी येला आणि हे जी आक्रमक जे त्यांचे सगळे कामं चाललेली आहेत ते पळवू शकता तुम्ही। हे उदक आता तुमका झरो जो असा तो तुम्ही हांगासले उदक पियाताले? हेच उदक पियातले। म्हाका लाईट ना लागला उदीक ना। हा हा, कळ्ळें नळाक ते उदीक, पण आम्ही घराचेच चडशेले उदीक आमकां। हा हा, होळ जर पुरलो तर आमकां काय ना, बरोबर कपडे बी हांगाच धुतले सगळे, घराक पाणी आसलं बाबा हे हा बघा आता पुरलं। हा पुरलं नी ना तुमचा, मग आता पाणी समजा गेला जाल्यार तुमका पुढे कसं काय? काहीच ना, आमकां काहीच ना।
हे पळ हे आता आमचे जाणटेले अरे ही ही काजीची बरेचशे काजी आहात मरे ह्याचा मून उडवला भीतन बऱ्याच काजींचा मुना जी असत सकल उडवली काही शा असत या घ्या दुसरं वामो जी हे तुम ओ सायलो मरे पप्पा हो सकलो सायलो न ह्याची मुना दौरल्यान काजीची मुना आम्याची मुना दौरली ते जेसीबीन ढुकलून उडयतात काढून मिळायचे ह्या असा तुळसकर वाडी जो डोंगर जो नष्ट केला जे काजी आमे फणस बऱ्यापैकी लागवड जी असली काजींची जास्त लागवड ते लाखांनी लोकांक मेळा असले वर्षा एकदा त्यांच्या तोंडातलो घास जो असा तो काढून घेतलेलो असा सरकारान आणि सरकारा फुडे कोणाचाच चलना जे पंचायत असो किंवा कोर्ट असो कोणाचाच काय चलना जा चलता आता मोदीचा चलता असे काहीशे व्हिडिओ जे असा ते सगळ्या इंडियेक पावंक जाय जी हकीकत आहा जी गोल गरिबांची ती सगळीकडे पावंक जाय सरकार जो करता ते दाखवून देऊक जाय असं काय असा ही इजाची पाय ते सांगत वीज पडला आणि उनको पडलो इजाची पाय ही वयतली ही पुरवून वयतली जाणट्यांची पहिली पाणी हसर ये असला अच्छा अच्छा पहिली जाणट्यांनी काढलेले ते सो कसा पडशी काटे आहात का हे मोपा ही बे काच काजू हो पाय एक चिकन वगैरे एक फोट तुमच्या तुमच्या पोटान काय तुमच्या तोंडान माती जे हंगासर जी जनावर असली ती सगळी गायब झाली
आता थोड़ा दिसांनी त्यांका वाट नसल्या कारणान ती रस्त्यार म्हणजे शहरान येवपाच्या मार्गार आहात, तालुक्या गावांनी येवपाच्या मार्गार आहात। जे जंगलात गायब झालो जाल्यार रावतले खंय? हय 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 आसा कोण काजीक? हा ती रेखा रेखा का कोण? ये काजी घेऊन ये, मुठ्ठे घेऊन ये। काढलं रे, काढलं काजी आणि काय नानो मिळतात तरी। हा पूर्वजांनी दौडला म्हणून तुमका मिळाला, पण आता गायब जाताला। वयला सगळं वयताला, जी मेहनत पहिली केल्या ती गायब, सगळी सोपली। चार दाणे मिळतात त्याच्यावर ते आता आशेरा असतात जे गावकार असतात ते। हे पण मरे बॉटल आणि असत मरे सगळे जेवून बसतात ते। हा हा वनभजन जेवण, चिकन, चिकनाचे जेवण जे जेतात आणि गावकाच्या तोंडान जे असा ती माती असा, असेच म्हणचे पडले। हे जे कामगार आहात त्यांना व्हडले व्हडले बऱ्यापैकी महागरे जेवण मिळतं। हे चिकन बिर्याणी बी परत एकदा व्हिडिओ करता तुमका समोर हाडटा लाईव्ह। हे आता व्हडलो व्हिडिओ झालो। काजी झोपले बरं झालं परत एकदा येला। नमस्कार, हा सूर्यकांत तळवणकर गोयचा आवाज, तसंच रिअल हेल्थ ब्युरोचो प्रेसिडेंट, एनजीओ। लोकांचे दुःख ते आमचे दुःख समजून जे आम्ही जे लोकांसाठी झटतात ते पळा कसे किते। जे दुःखी असतात लोक, जे घाम गाळून झाडं लायली असतात पूर्वजांनी, ती नष्ट कशा प्रकारे केलेली असतात हे सायले। हा हा कशा प्रकारे तुमका कामाक येऊचे ना अशा प्रकारे त्यांच्यानी तोडून दौडल्यात नाही तर। हा हा ही तुमची जागा? हा हा याचे तुमका काय मोबदला कायच मिळवू ना? त्यावडेले आमची जागा असती, ते 5 वर्षा पहिली त्यांच्यानी 200 झाडं मारली। 5 वर्ष झाली त्या ठिकाणावर अजून कसलंच कन्स्ट्रक्शन त्यांच्यानी करूंक ना। जी 5 वर्ष उरलेली त्याच्यावर तरी आम्ही चाराने कमून खातेलो असलो ना। बरोबर त्याच्यावर अजून काय ना, ही आता इतकी पट्टो असलो ना तो आता ह्यो रस्त्याक म्हणून त्यांच्यानी सगळं कापून उडयलो। त्याच्यावर आमचं अजून काय आणि मेन म्हणजे लागत्या टायमार ह्यो कसं सीझन असलो, 1-2 महिने तरी आमकां दिलेले न्हू तितके चाराण्याचं काहीतरी आम्ही खातेलो असलो। बरोबर त्या टायमार त्यांच्यानी नष्ट करून ठेवलेलो। असं गव्हर्नमेंट असता गरीबाक रडोंक आणि कित्याक जाय आमकां हे डेव्हलपमेंट असो? बरोबर आणि कोणाक जावो? आता तुमकां दिसता असे फुडले आता इलेक्शन येवपाचे आहात, त्याका तुम्ही वोटिंग करपाचे असे दिसता तुमकां?
कायच फायदो ना वोटिंग करून, वोटिंग काम जाऊंगा।